जवळजवळ 15 वर्षापासून आपण मतिमंदासाठी काम करतोय. कुठली शासनाची मदत नसताना किंवा कुठलंही आसन नसताना आपण ते आज गेले जवळजवळ 15 वर्ष आपण ते काम करत आलोय. मुलांचं सांभाळ, त्यांचं राहणं खाणं पिणं, औषधोपचार, त्याचं पुनर्वसन या सगळ्या गोष्टी या संस्थेच्या माध्यमातून केल्या जातात. हे काम करत असताना संस्थेनी स्वतःच संस्थेनी म्हणण्यापेक्षा संस्थेचे पदाधिकारी या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच बोरामणी या ठिकाणी जमीन होती ती विकली, इनोवा गाडी होती ती विकली आणि शांतीनगर या सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 7,500 स्क्वेअर फूट जागा होती ती देखील विकून या मतिमंदित मुलांसाठी त्यांचं जे उपजीविका हे जे आहे सांभाळ करण्यासाठी ती संस्थेने आतापर्यंत काम केलेलं आहे. संस्था काम करत असताना अनेक अडचणी निर्माण झालेले होते. तर हे होत असताना संस्था गंभीरपणे आज मतिमंदासाठी आणि वृद्धांसाठी काम करत आहे. याचाच एक बाब म्हणून की या विवा कंपनीने इसोवा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट कंपनी जी आहे ती त्यांची सीएसआर फंड जे आहे ते सीएसआर फंड देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी सर्वे केला होता. तर दुर्लक्षित आणि जे काही समाजात वंचित घटक आहे त्या घटकासाठी काम करणारे जे आहे आणि जे प्रसिद्धीपासून जे लांब आहे अशा संस्थेला ते शोधून काढून ते आमच्या संस्थेची निवड केली आणि आमच्या संस्थेला त्यांनी सीएसआर फंडच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला मदत करण्याचं हे केलेलं आहे. आणि तसंच उद्या 21 तारखेला ती आपल्याला हँडओव्हर करणार आहे. बंकर बेड जे असतात मुलांना 25 पॉट गाद्या 50 आणि फिजिओथेरपी साहित्य काय असतात. फिजिओथेरपी साहित्य म्हणजे मुलांना जे हे मतिमंद जे मुलं असतात त्यांचे जे बौद्धिक वाढ होण्या संदर्भात आणि त्यांचे जे हात हातपाय वगैरे आघाडलेले असतात त्यांना ते चालना मिळून रक्ताभिसरण व्यवस्थित व्हावं आणि त्यांची ते रक्ताभिसरण होऊन ते मेंदूला मेंदूपर्यंत त्याचे रक्त पुरवठा हो आणि त्याची ती प्रगती व्हावी या हिशोबाने फिजिओथेरपीचं हे असतं.